नमस्कार मित्रांनो, मी आहे अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहेत माझे यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क। मित्रांनो, आज आपण ज्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही हा जो व्हिडिओ बघत आहात त्या व्हिडिओमध्ये आज नवीन अशा एका विषयाविषयी माहिती घेणार आहोत। राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत काल अकोला तालुक्यामध्ये काल दिनांक 24 ऑक्टोबर रोजी अकोला तालुक्यामध्ये अकोला पंचायत समिती येथे सर्व ग्रामपंचायतच्या केंद्र चालकांची विशेष शिबिराचे आयोजन केले होते, ज्या अंतर्गत आपल्याला विवाह नोंदी प्रमाणपत्र देणे, मालमत्ता हस्तांतरण नोंदी घेणे, नव्याने नळजोडणी करणे, मालमत्ता कराची आकारणी करणे, मागणीपत्र देणे, RTS पोर्टलवरील पेंडन्सी काढणे, सर्व्हिस प्लसमधील पेंडन्सी काढणे, नमुना 1 ते 33 व नमुना 8 व नमुना 9 यांच्या नोंदी करणे, अद्यावत करणे, फेरफार करणे, ठीक आहे, या सर्व जे ग्रामपंचायत लेवलवर आपण काम करतो ते सर्व कामांची जी पेंडन्सी आहे, जे पेंडिंग काम आहे ते सर्व क्लिअर करण्याकरिता काल विशेष शिबिराचे अकोला पंचायत समिती येथे आयोजन करण्यात आले होते। हे शिबिराचे आयोजन आपल्या कंपनीचे, आपले सरकार सेवा केंद्राचे तालुक्याचे व्यवस्थापक माननीय श्री कपिल नायसे सर यांच्याकडून करण्यात आले होते आणि तिथं आम्हाला वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या प्रकारे माहिती देण्यात आली होती। तर सर्वात महत्त्वाचा महत्त्व जे आहे ते आहे याच्यामधील सर्व्हिस प्लस RTS पोर्टल जे नवीन आता आलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वचे सर्व पेंडन्सी काढणे हे आपलं या शिबिराचं महत्त्वाचं होतं। त्याचबरोबर अनेक प्रकारचे काही महावनगाव जे आहे, महावनगावचं जे काही प्रॉब्लेम्स होते त्याकरिता शिबिराला टेक्निकल सपोर्ट म्हणून अंगुल सर तिथं उपस्थित होते। तर त्यांनी बऱ्याच प्रकारचे टेक्निकल प्रॉब्लेम जे आहेत ते याच्यामध्ये सॉल्व करून दिलेले आहेत आणि काही टेक्निकल प्रॉब्लेम जे अजून अस्तित्वात आहेत ज्याच्यावर टेक्निकल टीमकडून हे चालू आहे की ते कसे सॉल्व करायचे, काय काय प्रॉब्लेम्स आहेत, पण वास्तविकता ज्या ह्या महावनगावमध्ये काम करत असताना जो वास्तविक काम करतो त्यालाच प्रॉब्लेम येतात, जो काम करत नाही त्याला प्रॉब्लेम येणारच नाही। हे इथं महत्त्वाचं आहे की सर्व जे काम करतात त्यांना प्रॉब्लेम येतोच। बरेच प्रकारचे प्रॉब्लेम जे आहेत ते याच्यामध्ये दिलेले आहेत की काही जणाचे 1 ते 7 नमुन्यामध्ये प्रॉब्लेम आहे, जो 1 ते 7 नमुन्यामध्ये नमुने निघत नाहीत, 1 ते 7 नमुन्यामध्ये जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी, मालमत्ता फेरफार, थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र आणि निराधार योजनेचा दाखला, असे 7 प्रकारचे जे 1 ते 7 दाखले आहेत ते आपल्याला द्यायचे असतात। परंतु कुठं कुठं जन्माच्या नोंदी होत नाहीत, कुठं मृत्यूच्या नोंदी ऑनलाईनमध्ये होत नाहीत, विवाहाच्या नोंदीमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की ते विवाहाची नोंद होत नाही किंवा विवाहाची नोंद होत असताना त्याच्यामध्ये फोटो अपलोड करण्याचं किंवा दाखल्यावर फोटो येण्याचं कुठंही ऑप्शन याच्यामध्ये दिलेलं नाही, हा एक आणखी याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे। मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र काढताना मालमत्तेवर तुमचं वर्णन कुठं कुठं चुकते, कधी आरोग्य कर, दिवाबत्ती कर हे त्यामध्ये प्रिंट होऊन येत नाही, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम जे आहेत ते मालमत्ता कर आकारणी प्रमाणपत्रावर सुद्धा आहे। मालमत्ता फेरफार प्रमाणपत्रामध्ये मालमत्तेचा फेरफार होत नाही आहे, हा याच्यामध्ये आणखी एक टॉकली जो टेक्निकल प्रॉब्लेम आहे तो सुद्धा आहे। त्याचबरोबर थकबाकी नसल्याचे आणि निराधार योजनेचे दाखले जे आहेत ते सुद्धा तुम्ही काढू शकता, परंतु थकबाकी नसल्याचे जे प्रमाणपत्र आहे हे जोपर्यंत तुम्ही नमुना 8 आणि नमुना 9 नोंदी करत नाही तोपर्यंत ते तुम्हाला काढता येत नाही। त्याचबरोबर मालमत्ता आकारणी प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला ते काढता येणार नाही, त्यासाठी आपल्याला नमुना क्रमांक 8, नमुना क्रमांक 9 भरलेला आवश्यक आहे। जोपर्यंत तुम्ही भरत नाही तोपर्यंत त्याच्यात तुमचं कोणतंही काम करता येत नाही, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेम जे आहेत ते महावनगावच्या या साईटमध्ये सुरू आहेत। तर ते सॉल्व कसे करायचे, की आणखी त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स असणार आहेत किंवा आणखी किती दिवस लागतील याची अजून कोणताही अपडेट आपल्याकडे उपलब्ध नाही। कालच्या मीटिंगमध्ये आमच्या असं समजण्यात आलं की बऱ्याच प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत आणि ते टेक्निकल टीमकडे त्याच्या पाठपुरावा करण्याकरिता आपण पाठवलेले आहेत की हे आम्हाला सॉल्व करून द्या, जोपर्यंत ते सॉल्व होत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही गोष्ट याच्यामध्ये करत असताना एकदम व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करा, कोणत्याही प्रकारची तारीख टाकताना त्याच्यामुळे लक्ष द्या, कारण एकदा तारीख टाकल्यानंतर ते बदलण्याचं याच्यामध्ये ऑप्शन नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक एंट्री झाल्यानंतर ते डिलीट करण्याचं किंवा काढून टाकण्याचं ऑप्शनसुद्धा याच्यामध्ये उपलब्ध नाही। अशा प्रकारचे अनेक प्रॉब्लेम जे आहेत ते महावनगावमध्ये आहेत, परंतु तरीसुद्धा हे एक नवीन डेटाबेस जो आहे तो शासनाकडून आपल्याला आपल्या कंपनीकडून पुरवण्यात आलेला आहे। सर्वात महत्त्वाचं असं आहे की महावनगाव आणि ई ग्राम शॉप हे आपल्याला ई ग्रामवरून आपण डायरेक्ट महावनगाववर आलेलो आहोत, ते ऑफलाईन होतं आणि हे ऑनलाईन आहे।
ऑनलाईनचा फायदा असा आहे की तुम्ही कुठेही लॉग इन करून काही याच्यामध्ये काम करू शकता, परंतु ऑफलाईनचं असं होतं की ते तुमच्या एका पी सीमध्ये एका लॅपटॉपमध्ये एका कम्प्युटरमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला त्याच्यातूनच काम करणे आवश्यक असे. त्याचबरोबर एका गावचं लॉग इन झालं त्याच्यामध्ये तर ते दुसऱ्या गावचं लॉग इन त्याच कम्प्युटरमध्ये किंवा पी सीमध्ये तुम्हाला करता येत नव्हतं. परंतु आता असं झालेलं आहे की सगळं काही क्लाउडमध्ये आहे आणि तुम्हाला कोणत्याही गावचं कितीही गावाचं एका पी सीवरून किंवा अनेक गावाच्या पी सीवरून तुम्हाला लॉग इन करता येते. अशा प्रकारचे फायदेसुद्धा या महावनगावचे आपल्याला मिळतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला दोन लॉग इन देण्यात आलेले, एक केंद्रचारू लॉग इन आणि एक जी एस लॉग इन, ग्रामसेवकाचं लॉग इन. तर दोन्ही याच्यावर तुम्हाला ते काम करायचं आहे. महत्त्वाचं अनेक प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर नमुना 8 कसा भरायचा, मास्टर कधी भरायचे, त्याच्यानंतर नोंदी कशा करायच्या, नावाची नोंद कशी करायची, त्याच्यानंतर वार्षिक कर आकारणी कशी करायची आणि नमुना 8 कम्प्लीट केल्यानंतर नमुना 9 वार्षिक कर मागणी कशी करायची, हे सर्व ज्या सर्व गोष्टी आपण याच्या आधी या यूट्यूब चॅनलवर बघितलेल्या आहेत. तुम्हाला जर ते बघायच्या असतील तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन ते सर्व व्हिडिओ बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आले असतील तर त्या प्रॉब्लेमविषयीसुद्धा त्याच्यामध्ये दिलेलं आहे. अनेक प्रॉब्लेमचं सॉल्युशन मी त्याच्यात केलेलं आहे. तुम्हाला आणखी काही प्रॉब्लेम असतील तर प्लीज कोणीही फोन करू नका, व्हॉट्सअपवर तुमचे प्रॉब्लेम सांगा किंवा या व्हिडिओचा जो व्हिडिओ तुम्ही बघत आहात त्याच्याखाली कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि माझा नंबर या साईटवर आहे, ठीक आहे, व्हिडिओमध्ये सुद्धा आहे, परंतु तुम्ही फक्त व्हॉट्सअप मेसेज किंवा तुमचा प्रॉब्लेम व्हॉट्सअपवर टाकावा. विशेषतः असा प्रॉब्लेम होत आहे की कॉल मी उचलू शकत नाही कधीकधी. माझं मी स्वतःसुद्धा केंद्रचालक आहे, मला माझीसुद्धा कामं करावे लागतात, त्या कारणामुळे मी तुमचे कधीकधी कॉल अटेंड करत नसेल. तर सर्वांना माझी अशी विनंती आहे की सर्वांनी माझी व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करायचा आहे कोणताही प्रॉब्लेम आल्यास. त्यानंतर हे सर्व प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन याच्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेलच की महावनगाव हे सर्वपणे ऑनलाईन सिस्टीम आहे आणि याच्यामध्ये अनेक प्रकारचे जसे प्रॉब्लेम्स आहेत तसेच याचे फायदेसुद्धा आहे. त्यानंतर नमुना 9 आपल्याला जनरेट करायचा आहे आणि नमुना नंबर 10 याच्यामध्ये काढता येते. याच्या आधी आपण नमुना क्रमांक 8 सर्वच्या सर्व जे व्हिडिओ आहेत ते टाकलेले आहेत. याच्यानंतर आपल्याला नमुना नंबर 9 व्हिडिओ जो आहे तोसुद्धा मी याच्यामध्ये टाकलेला आहे. कोणी बघितला नसेल तर तो पाहू शकता. तर तुम्हाला नमुना नंबर 9 किंवा नमुना नंबर 8 कसा करायचा असेल हे बघायचं असेल तर तो आपण याच्यामध्ये बघू शकतो. शॉर्टमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की एक नमुनाची एंट्री कशी करायची, नमुना 9 कसे करायचा आणि त्याच नमुना 9 कर आकारणी, नमुना क म्हणजे कर मागणी कशी करायची आणि नमुना क्रमांक 10 सर्वात महत्त्वाचा, नमुना क्रमांक 10 पावती कशी निघते हे सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत. याच्यामध्ये 3 टॉपिक आपण क्लिअर करणार आहोत. एक आहे नमुना 8, नमुना 9 आणि नमुना 10, ठीक आहे. हे 3 महत्त्वाचे टॉपिक आहेत आणि खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये नमुना 8, नमुना 9 आणि नमुना 10 खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, परंतु आपण ते प्रॉब्लेम क्लिअर करून ते काम करणार आहोत. ज्यांचे पूर्वीचे ई ग्राम शॉपमध्ये नमुना 8 मारलेले असतील परंतु ते आता बदलण्याचं ऑप्शन याच्यामध्ये नाही आहे, त्यामुळे ते तुम्ही बदल करू शकत नाही. अनेक जण म्हणतात की माझा बदल होत नाही. तर बदलचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही जर ते पॅच केलं असेल याच्यामध्ये जुना डाटा तर तो डाटा अपडेट होत नाही, तो बदल होत नाही. त्यासाठी तुम्हाला नवीन करायचं आहे आणि एकदा याच्यात अपडेट केल्यानंतर नवीन होत नाही. त्याच्यामुळे कोणीही नवीन करत असताना दुरुस्ती होणार नाही किंवा दुरुस्त करण्याचं काम पडणार नाही या हिशोबाने जे एंट्र्या करायच्या आहेत आणि जे जुने आहेत त्यांनी जोपर्यंत ते दुरुस्तीचं किंवा काढून टाकण्याचं ऑप्शन येत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये काहीही करता येणार तुम्हाला नाही. तुम्ही केलं तरी होणार नाही आणि करता येणार नाही. तर चला तर मित्रांनो सुरू करू आता आपण आता नमुना 8 ते 10 हा स्पेशल व्हिडिओ. तो मी तुमच्यासाठी स्पेशल याच्यासाठी घेऊन आलेलो आहो की हा खूप महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ आजचा जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि हा तुम्ही सुरुवातपासून तर शेवटपर्यंत बघा, एका गोष्टीकडे लक्ष द्या आणि सर्वच्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सुरू करू. चला आपला कम्प्युटर स्क्रीनवर सर्वांनी ग्रामसेवकाचं जे लॉग इन आहे ते करून घ्यायचं आहे. आपण आता ग्रामसेवक यांचं लॉग इन करून घ्या. आपण जे आहे ते ग्रामसेवकाचं लॉग इन याच्यामध्ये केलेलं आहे. अशा प्रकारचं ग्रामसेवकाचं लॉग इन आहे हे तुम्ही ह्याच्या आधी बघितलेलं आहे. दैनंदिन कामकाजामध्ये नमुना क्रमांक 8 हे 3 ऑप्शन आहे, याच्यामध्ये जायचं आहे. सर्वात आधी तुम्हाला फक्त मास्टर जे आहे ते मास्टर्स ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर पटपट मी तुम्हाला समजावून सांगतो की कसे भरायचे. तर मास्टरमध्ये वार्ड माहिती भरायची. वार्ड माहिती वार्डाला नाव नसतात. वार्ड क्रमांक 1, वार्ड क्रमांक 2, वार्ड क्रमांक 3 असे टाकायचे. तुमच्या गावात जेवढे वार्ड असतील तेवढे, ठीक आहे. असे टाकल्यानंतर नमुना क्रमांक 8 मास्टरमध्ये दुसरं मास्टर आहे रस्ते माहिती. आता तुमच्या गावामध्ये नावानिशी रस्त्याची पूर्णच्या पूर्ण माहिती याच्यामध्ये टाकायची आहे, ठीक आहे. हे बघा हा रस्त्याचे नाव आहे,
आणि साठवणे काहीच नाही, इथं डायरेक्टली रस्त्याचं नाव टाकायचं आहे आणि साठवणेवर क्लिक करायचं, ते साठवणे होऊन जाईल. त्याच्यानंतर मास्टरमध्ये तीन नंबरचा ऑप्शन आहे आरोग्य व दिवाभक्ती माहिती. आरोग्य व दिवाभक्ती माहिती जी आहे ती याच्यामध्ये अशी भरता येते, तुम्हाला कालावधीचं क्षेत्रफळ जे आहे ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कर आरोग्य कर असेल तर आणि चौरस फुटापासून म्हणजे 0-1 ते 300 आणि 301 ते 700 आणि 701 ते कितीही समजा तर कमीत कमी तुमच्या हिशोबानं तुम्ही टाकू शकता, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे भरू शकता. त्याच्यानंतर मास्टर्समध्ये 4 नंबरच्यामध्ये कालावधी माहिती, तुमच्या ग्रामपंचायतची निवडणूक कधी झाली, नमुना अर्जाचा कालावधी कसा आहे, कुठं भरला, ते सर्व माहिती तुम्हाला याच्यामध्ये भरायची आहे. नमुना अर्जाचा कालावधी भरत असताना एक लक्षात ठेवायचं की नमुना अर्जाचा कालावधी हा 4 वर्षाचा असतो. 2022ला जर कालावधी सुरू झाला तर 2026ला तो संपतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे जो आहे तो तुम्हाला इथं कालावधी निवडून घ्यायचा आहे. याच्यामध्ये सर्व कालावधी तुम्ही निवडू शकता, पण कमीत कमी नमुना 8 आणि पाणीपट्टीचा कालावधी तुम्हाला याच्यामध्ये निवडून घ्यायचा आहे. याच्यामध्ये भरलेला आहे आणि कसा भरायचा होतो याच्या आधी आपण त्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे, ठीक आहे. बघितलं नसेल तर तुम्ही खालचे व्हिडिओ बघू शकता. त्याच्यानंतर मिळकत कर माहिती जी आहे ती पूर्णचे पूर्ण आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायची आहे, ठीक आहे. याच्यामध्ये मनोऱ्याची खुली जागा किंवा मनोरा याच्याकरिता 0 असं ऑप्शन आहे, त्याच्यामुळे त्याच्या जागी तुम्ही जागेची एखादी नोंद टाकू शकता, ठीक आहे. मनोरा म्हणून न टाकता खालची जागा खुली आणि त्याला त्या मनोऱ्याचं नाव दिलं तरी ते तुम्हाला नोंद करता येते. अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला कर मिळकत कर दर माहिती याच्यामध्ये भरायची आहे. त्याच्यानंतर मास्टर्समध्ये रेडी लेखनर दर जे आहे ते तुम्हाला भरून घ्यायचं आहे. रेडी लेखनर दर तुम्हाला IGR महाराष्ट्र या साईटवरून बघता येतात. सर्वांचे वेगवेगळे असतात. महसुली गाव निवडल्यानंतर रेडी लेखनर दर जे आहे ते अशा प्रकारचे असतात. गावठाणाचे दर, गावठाण हे नॉर्मली सगळ्यांसाठीच आहे. त्याच्यानंतर बिगर शेती, बिनशेती, ठीक आहे. त्याच्यानंतर MIDC एरिया असेल तर किंवा मग औद्योगिक विभाग असेल तर हे सर्वच्या सर्व रेडी लेखनर दर IGR महाराष्ट्र या साईटवर उपलब्ध आहे आणि ते कसे बघायचे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, तो तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यानंतर पाणीपट्टी कर जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये निवडून घ्यायचं आहे. तुमच्या ग्रामपंचायतीला सामान्य पाणीपट्टी किती आहे ते तुमच्यावर आहे आणि तुमच्या ग्रामपंचायतीला विशेष पाणीपट्टी किती आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे, ठीक आहे. तर इथं तुम्हाला विशेष पाणीपट्टी आणि सामान्य पाणीपट्टी अशी नोंद करून घ्यायची आहे. याच्यामध्ये पाणीपट्टीचे प्रकार आहेत, इथं कालावधी आहे, किमान दर, कमाल दर आणि ठरवलेला दर असं तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर शेवटचं ऑप्शन आहे रस्ते दुरुस्ती. तुमच्याकडे असतील तर टाकून द्या, नसतील तर खाली भरलं तरी चालते, एक कोणताही भरून टाकायचा तात्पुरता की तुमची जी एंट्री आहे ते याच्यामध्ये दिसेल, ठीक आहे. हे सर्व मास्टर्स जे आहे ते एक ते पूर्णच्या पूर्ण मास्टर भरल्यानंतर आपल्याला आता मालमत्तेची माहिती भरून घ्यायची आहे. मालमत्तेची माहिती भरत असताना सर्वात प्रथम आपल्याला नाव नोंदणी करून घ्यायची आहे, ठीक आहे. तर नाव नोंदणी जी आहे ती तुम्हाला इथं करायची असते. इथं त्या व्यक्तीचं नाव लिहायचं, टोपण नाव असेल तर लिहायचं, इतर काही माहिती याच्यामध्ये कंपल्सरी नाही आहे. नाही भरली तरी चालते, टोपण नाव नाही भरलं चालते, फक्त व्यक्तीचं नाव लिहायचं आणि साठवणीवर क्लिक करायचं. तर अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही साठवणीवर क्लिक करू शकता. तर मित्रांनो, आपण आता याच्यामध्ये सुरुवातीपासूनच एक नाव जे आहे ते याच्यामध्ये ॲड करून घेऊ किंवा केलेलं असेलच तर आपण याच्यामध्ये आता समजा हे एक नाव ॲड केलेलं आहे किंवा कोणतंही एक नाव तुम्ही पकडून घ्या, ठीक आहे. 17 नंबरचं नाव जे आहे ते आपण नवीन ॲड केलेलं आहे आत्ताच. त्याच्यानंतर आता आपल्याला या 17 नंबरचे जे माल नाव आहे त्या माणसाचं मालमत्तेची माहिती आपल्याला इथं भरायची आहे, म्हणजे त्याचा नमुनाची नोंद कशी करायची हे आपण याच्यामध्ये आता बघणार आहोत, ठीक आहे. मालमत्तेची माहिती भरणा याच्यावर आपल्याला इथं ऑप्शन आलेलं आहे. अशा प्रकारची माहिती आहे. हे कशी भरायची हे तुम्हाला मी आधीच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि भरलेले नमुना तुम्हाला खाली दिसतात, ते तुम्ही बघू शकता, ठीक आहे. आतापर्यंत 1 ते 9 जे आहे ते नमुनाट आपण भरलेले आहेत. आता 10 नंबरचा नमुनाट जो आहे तो मी इथं तुम्हाला भरून दाखवतो. त्याच्यानंतर इथं बघा, आता आपल्याला मालमत्तेची माहिती भरायची आहे. तर सर्वप्रथम गावाचे नाव आपल्याला निवडून घ्यायचं असेल. त्याच्यानंतर रस्त्याचे नाव जे आहे ते तुम्हाला निवडून घ्यायचे आहे. रस्त्याचे नाव आता आपण निवडून घेऊ. त्याच्यानंतर वार्ड क्रमांक आपल्याला निवडून घ्यायचा आहे. मालमत्तेचा जो नंबर आहे तुमच्या रजिस्टरमध्ये तो टाकून घ्यायचा आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मालमत्ता धारकाचे जे नाव आहे ते आपल्याला निवडून घ्यायचे आहे. पत्नीचं नाव याच्यामध्ये टाकलं नाही टाकलं तरी चालते, ठीक आहे. त्याच्यानंतर भोगोटदार तो स्वतःच आहे. जर एखादा भोगोटदार असेल तर तुम्ही ते टाकू शकता. हे बाकीची माहिती सिटी सर्वे नंबर गट नंबर नाही टाकला तरी चालते. पाणीपुरवठाची माहिती आहे त्याच्यामध्ये विशेष पाणीपट्टी जी आहे ती विशेष नळ यांच्या घरी आहे आणि शौचालय उपलब्ध आहे. त्याच्यानंतर साठवणीवर क्लिक करा. साठवणीवर क्लिक केलं की खाली कृपया प्रतीक्षा करा ऑप्शन होते आणि त्याच्यानंतर मालमत्तेचं जे वर्णन आहे ते आपल्याला याच्यामध्ये द्यायचं आहे. इथं मिळकत प्रकारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मालमत्ते आहे, ठीक आहे. याच्यामध्ये या माणसाची मालमत्ता कोणची आहे तर ते RCC पद्धतीची आहे, ते आपण याच्यामध्ये निवडून घेऊ. त्याच्यानंतर तळमजला आहे, इतर माहिती टाकायचं काम नाही. अनधिकृत नाही आहे, अधिकृत आहे. त्याच्यानंतर लांबी चौरस फुटामध्ये लांबी आणि रुंदी टाकायची आहे, ठीक आहे. तर ते लांबी आणि रुंदी आपण याच्यामध्ये
चौरस फुटामध्ये टाकून घेऊ. चौरस फुटामध्ये लांबी आणि रुंदी टाकली की ऑटोमॅटिक त्याला क्षेत्रफळ जे आहे जनरेट होते. त्याच्यानंतर बांधकामाचे वर्ष आपल्याला इथं टाकायचं आहे, ते आपण बांधकामाचे वर्ष टाकून घेऊ. त्याच्यानंतर मालमत्तेचा वापर कशासाठी आहे, तर रहिवासीसाठी आहे, तर रहिवासी निवडून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर इतर काही माहिती टाकायची नाही, ठीक आहे. करातून सूट आपल्याला नाही आहे. त्याच्यानंतर मालमत्ता कर व दर प्रकारामध्ये गावठाण्याचे चौरस दर निवडायचे आणि इथं हे निवडून घ्यायचं आहे. जर तुम्ही गावठाणाचे दरमध्ये बिगर शेती, बिनशेती, औद्योगिक वसाहत असेल तर इतर रेडी रेकनर दर जे आहे ते तुम्हाला चेंज करता येतात, ठीक आहे. परंतु आता एकच आहे, आपण एकच निवडला काढला नाही, एकच झालेलं. त्याच्यानंतर साठवणीवर क्लिक करायचं आहे आणि साठवणीवर क्लिक केल्यानंतर ही आपली एक एंट्री जी आहे ते सेव्ह झालेली आहे, ठीक आहे. हे सेव्ह झालेली आहे, परंतु हे फक्त सेव्ह झालेली आहे, हिला प्रमाणित करायचं आहे, ठीक आहे. तर प्रमाणित करण्यासाठी मालमत्ता माहितीवर जायचं आहे, मालमत्ता माहिती प्रमाणीकरणावर जायचं आहे. आणि त्याच्यानंतर कालावधी निवडून आपल्यासमोर जी एंट्री आपण आता केली ती आपल्यासमोर आलेली आहे, ठीक आहे. ही आहे 10 नंबरची एंट्री. त्याच्यानंतर इकडे बघा, स्क्रॉल करून इथं प्रमाणीकरणाचा ऑप्शन आहे, प्रमाणीकरण करा, ठीक आहे. इथं प्रमाणित करून घ्यायचं आहे. वर येईल, आपली माहिती प्रमाणित केली आहे, 10 नंबरचा मेडिकल क्रमांकाची माहिती प्रमाणित करण्यात आलेली आहे. आता ही एक जी माहिती आहे ते ऑनलाईनमध्ये प्रमाणित करण्यात आलेली आहे. तर त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या आपण केलेल्या आहेत. त्याच्यानंतर वार्षिक कर आकारणीमध्ये जाऊन मिळकत कर आकारणी आपल्याला आता किती नंबरची करायची आहे, मालमत्ता क्रमांक 10, ठीक आहे. आपण नोंद जी केली ते मालमत्ता क्रमांक 10 आहे. त्याच्यानंतर इथं बघा, गावाचे नाव निवडून घ्यायचं आहे, कालावधी निवडून घ्यायचा आहे तो ऑटो आहे, मालमत्ता क्रमांक जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये 10 नंबर निवडून घ्यायचा आहे, ठीक आहे. 10 नंबरवर क्लिक केलं की अशा प्रकारचे येते. सुरुवातीला इथं नाव दिसत नाही. सर्वात मोठा एक टेक्निकल प्रॉब्लेम याच्यामध्ये आहे की इथं मालमत्ता क्रमांक टाकला की इथं त्याची माहिती दिसते, ठीक आहे, की किती त्याची माहिती आहे, किती त्याची जागा आहे सर्व, पण इथं त्या मालमत्ता धारकाचं नाव येत नाही. त्याच्यानंतर खाली बघा, इथं आणखी एक प्रॉब्लेम आहे की दिवाबत्ती कर जो आहे तो आपल्याला हाताने टाकावा लागतो, ठीक आहे. जो असेल तो दिवाबत्ती आरोग्य कर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण विशेष पाणीपट्टी निवडली होती, परंतु त्याला सामान्य पाणीपट्टी लागली, म्हणजे 450 रुपये, आपली विशेष पाणीपट्टी 1080 रुपये, ठीक आहे. तर हे असे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत, पण हे तुम्हाला बदलता कसे येतात किंवा तुम्हाला याच्यामध्ये बदल कसा करता येतो ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये आता बघणार आहात. इथं दिवाबत्ती आरोग्य कर मी हाताला टाकून घेतलेला आहे आणि इथं साठवणीवर क्लिक करत आहे, ठीक आहे. इथं काय करायचं, आपल्याला साठवणीवर क्लिक करायचं आहे. साठवणीवर क्लिक केलं की ही माहिती जी आहे ती आपल्यासमोर आता सेव्ह झालेली आहे, ठीक आहे. परंतु याच्यामध्ये तुम्हाला 10 नंबर दिसणार नाही. आता 10 नंबर कसा दिसेल, तर त्याच्यासाठी एकच ऑप्शन आहे की परत नमुना आठवर जायचं, वार्षिक कर आकारणी कामकाजमध्ये जायचं आणि मिळकत कर आकारणीवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर जे परत आपल्याला हे होणार आहे की जे परत विंडो आपल्यासमोर ओपन होईल, त्या विंडोवर आपल्याला इथं वार्षिक कर आकारणीचं जे आहे ते आपल्या याच्यामध्ये बघू शकतो, ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आता इथं बघा, आपण जे आहे ते नमुना 8 गेल्यानंतर मिळकत वार्षिक कामकाजमध्ये मिळकत कर आकारणीवर क्लिक केलेलं आहे आणि तुमच्यासमोर जो आहे तो अशा प्रकारचा विंडो जो आहे तो ओपन झालेला आहे. आता जे आपण 10 नंबरची एंट्री केली ते 10 नंबर हे मालमत्ता मिळकत क्रमांक 10 एंट्री इथं झालेली आहे, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही बदल केला असं क्लिक केलं की इथं आपोआप त्याचं नाव स्पष्ट होते, ठीक आहे. हेच नाव आपण घेतलं आहे, परंतु सुरुवातीला काम करत असताना तुम्हाला ते दिसणार नाही किंवा ते तुम्हाला करता येणार नाही, ठीक आहे. याच्यामध्ये बदल करा असं ऑप्शन करून तेच तुम्ही परत सेव्हसुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे तुमची मालमत्तेची कर आकारणी जी आहे ते झालेली आहे. आता आपल्याला नमुना 8 सर्व कामकाज जे आहे ते आपले झालेले आहे. तुम्हाला अहवाल बघायचा असेल आणि याचा नमुना 8 जनरेट झाला की नाही, तर असिस्टंट जे असेसमेंट रजिस्टर आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. संपूर्ण अहवाल बघू शकता, वार्डनुसार बघू शकता किंवा रस्त्यानुसार बघू शकता, परंतु आपण संपूर्ण अहवाल बघणार आहोत. तर इथं रिपोर्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे. रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक इथं नमुना 8 जो आहे तो जनरेट झालेला आहे, ठीक आहे. आणि इथं बघा, अशा प्रकारचा जो नमुना 8 आहे तो इथं जनरेट झालेला आहे. आपण केलेली 10 नंबरची एंट्री इथं आलेली आहे, ठीक आहे. हे आहे 10 नंबर, हे 10 नंबरची एंट्री आहे आपल्यासमोर इथं जनरेट झालेली आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारचा जो नमुना 8ची एंट्री आहे तेसुद्धा आपण इथं बघितलेली आहे. त्याच्यानंतर आता नमुना 8चं जे आहे ते पूर्ण काम झालेलं आहे. आता आपल्याला काम करायचं आहे नमुना 9. तर नमुना क्रमांक 9 जायचं आहे. याच्या आधी नमुना 9ची पूर्णच्या पूर्ण माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर वार्षिक कामकाजामध्ये जायचं आहे आणि वार्षिक कर मागणी नमुना 9 हे आपल्याला आता जनरेट करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही टॅक्स, आतापर्यंत आपण 9 गेलेलो, याच्यामध्ये तुम्हाला टॅक्स कसा एडिट करता येते किंवा मागील
टॅक्स जो आहे तो तुम्हाला टाकायचा असेल तोसुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. मालमत्ता धारकाची माहिती तुम्हाला निवडून घ्यायची. मालमत्ता धारक कोणत्या वार्डात राहतो ते तुम्ही आधी मालमत्ताच्या माहितीमध्ये टाकलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला 10 नंबरचा लाभार्थी पाहिजे, म्हणजे मालमत्ता धारक पाहिजे. 10 नंबर टाकल्याबरोबर त्याचं नाव इथं आलेलं आहे, सर्व त्याची माहिती वर्णन आलेलं आहे. ठीक आहे, आता मागील इमारतीवरील कर जर तुमच्याकडे थकीत असेल तर तो तुम्ही टाकायचा आहे. मागील इमारतीवरील दिवाबत्ती कर थकीत असेल तर तो इथं टाकायचा आहे. मागील दिवाबत्ती आरोग्य कर टाकायचा असेल तर तो इथं तुम्ही थकीत टाकू शकता. परंतु याच्याकडे थकीत नाही आहे म्हणून मी तुम्हाला तो टाकून देऊ शकत नाही किंवा टाकू शकता. त्याच्यानंतर सार्वजनिक पाणीपट्टी ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. पण आता याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे की आपण याला विशेष पाणीपट्टी लावायची होती पण ते 450 म्हणजे सामान्य पाणीपट्टी लागली तर तुम्ही याच्यामध्ये हातानं ते बदलू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे बदलल्यानंतर इथं बघा तुमची एकूण रक्कम चालूची पाणीपट्टी 1080 लागलेली आहे आणि थकीत असेल तर 1080 नुसार तुमची जे होत असेल ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. त्याच्यानंतर आणखी काही जागा असतील, जर पडसर खुल्या जागा असतील तर त्याचीसुद्धा तुम्ही टॅक्स याच्यामध्ये ॲड करू शकता. परंतु याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा थकीत टॅक्स नव्हता त्यामुळे आपण याच्यामध्ये भरलेला नाही. जर असेल तर तुम्ही ते भरून त्याच्यामध्ये ॲड करू शकता. त्याच्यानंतर इथं साठवण्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि साठवण्यावर क्लिक केल्यानंतर इथं बघा ते माहिती जी आहे ती तुम्हाला इथं साठवलेली आहे. त्याच्यानंतर इथं त्याची टोटल आतापर्यंत जे झालेली, समजा आता एक मिळकत माहिती आहे याला तुम्ही टॅक्स लावला आणि दुसरी मिळकत माहिती याच्यामध्ये असेल तर ते सुद्धा याच्यामध्ये खाली ॲड होऊ शकते. परंतु एकच असल्यानं आपण एकच करणार. त्याच्यानंतर इथं परत साठवण्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि साठवण्यावर क्लिक केलं की इथं वर येथे माहिती साठवली. हा आता तुमचा नमुना 9 जनरेट झालेला आहे. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये नमुना क्रमांक 9 जाऊन अहवालवर क्लिक करून वार्षिक कर मागणी वसुली यादीमध्ये जाऊन बघू शकता. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, नमुना नंबर 9 जायचं आहे. अहवालमध्ये वार्षिक कर मागणी किंवा वसुली यादीमध्ये याच्यात जाऊ शकता. मालमत्ता क्रमांक किंवा संपूर्ण रजिस्टरनुसार सुद्धा तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. तर आपण एकाच नंबरचं बघणार आहोत, 10 नंबरचं, आणि संपूर्ण रजिस्टर बघत असेल तर ते संपूर्ण रजिस्टरमध्ये तुम्ही बघू शकता. वार्डाचे नाव निवडून घ्यायचं, ज्या वार्डात तुमची मालमत्ता असेल त्या 10 नंबरवर क्लिक करायचा. कर मालकाचे नाव इथं येते. ठीक आहे, आणि हा जो आहे हा त्याचा टॅक्स इथं 9 नंबर जनरेट झालेला आहे, तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. त्याचबरोबर त्याचा रिपोर्ट जनरेट करायचा असेल तर रिपोर्टवर क्लिक करायचा आणि अशा प्रकारचा जो रिपोर्ट आहे तो तुमच्या समोर जनरेट होईल. ठीक आहे, हा त्याचा रिपोर्ट आहे, हे पूर्णच्या पूर्ण. काही जण काही जे म्हणतात की आमचं चालूमध्ये आरोग्य कर आणि दिवाबत्ती कर लागत नाही, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की तिथं 00 येते, तिथं तुम्हाला हातानं टाकायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सामान्य पाणीपट्टी 1450 लागली होती, आपण इथं 1080 लावलेली हातानं टाकून. काही गोष्टी अशा आहेत की याच्यामध्ये ते जनरेट होत नाहीत, ते आपल्याला हातानं टाकायचं आहे आणि हे तुम्हाला तुमच्यासमोर याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण टॅक्स जो आहे तो तुम्हाला काढून दाखवलेला आहे. त्याचं नमुना नंबर 9 आहे. ठीक आहे, नमुना नंबर 9. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की नमुना नंबर 9 नमुना क म्हणजे मागणी बिल आपल्याला याच्यामध्ये समोरच्याला द्यायचं आहे. मागणी द्यायची की तुझ्याकडे एवढा टॅक्स आहे तो तुम्ही ग्रामपंचायतला भरा. तर त्याच्यासाठी तुम्ही इमारतीनुसार पाणीपट्टीनुसार किंवा किरकोळ मागणीनुसार 3 स्टेपमध्ये ते माहिती जी आहे ती तुम्ही याच्यामध्ये त्याची बिल मागणी जनरेट करू शकता. परंतु आपण इमारतीला टॅक्स देतो. ठीक आहे, तर ते याच्यामध्ये तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर संपूर्ण बिल म्हणजे एकाखाली एक 10-15 व्यक्तींचे किंवा ज्यांचा जेवढा तुमचा नमुना असेल तेवढ्या लोकांचे बिल याच्यामध्ये जनरेट करता येते किंवा आपण वैयक्तिक बिलसुद्धा याच्यामध्ये जनरेट करू शकतो. ठीक आहे, तर आपण 10 नंबर ज्या मालमत्ता धारक आहे त्याचं बिल आता जनरेट करणार आहोत. गावाचं नाव आपल्याला निवडून घ्यायचं आहे, आर्थिक वर्ष निवडून घ्यायचं आहे, दिनांक जे आहे ते तुम्ही आजची निवडू शकता किंवा उद्याची निवडू शकता. परंतु याच्यावर टीप लिहिलेली आहे, वरची टीप एकदा वाचून घ्या की एकदा कर मागणी बिल तयार केल्यानंतर तारीख बदलता येत नाही. ठीक आहे, याच्यामध्ये काय दिलेलं आहे की तुम्हाला एकदा हे बिल जनरेट झालं या तारखेनुसार की ते तारीख तुम्हाला बदलता येणार नाही. याच्यानंतर कितीही बिल जनरेट झाले तरी ते या तारखेनुसार निघतील. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं बघा वार्ड क्रमांक कोणत्यामध्ये आहे ते निवडून घ्यायचं आहे. मालमत्ता धारकाचं नाव किंवा नंबर टाकून सुद्धा तुम्ही शोधा करू शकता. शोधावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला मालमत्ता धारक 1 आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. संपूर्ण बिलमध्ये कर मागणी बिल तयार करणे याच्यावर जायचं आपल्याला. आणि कर मागणी बिल तयार करण्यावर गेलं की इथं आपल्याला ते थोडंसं वेट करायचं आहे आणि वेट केल्यानंतर आपल्यासमोर जो आहे तो स्क्रीन जनरेट होईल. त्याच्यानंतर बिल जनरेट केल्यानंतर इथं रिपोर्टचं ऑप्शन आहे, रिपोर्टवर क्लिक करायचं आहे.
रेकॉर्ड उपलब्ध नाही असा एक मेसेज यामध्ये आलेला आहे. ठीक आहे, तर हा जो आहे हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला इथं येऊ शकतात किंवा बिल यादी तयार करा याच्यावर सुद्धा हा रेकॉर्ड तुम्हाला उपलब्ध नाही असा मेसेज देत आहे. परंतु हा जो मेसेज आहे हा तुम्हाला असा मेसेज जर आला तर काहीच करायचं नाही, नमुना क्रमांक 9 जायचं, वार्षिक कर मागणीमध्ये वार्षिक कामकाजमध्ये नमुना नंबर 9 चेक करून घ्यायचा. ठीक आहे, याच्यामध्ये जर 10 एंट्री आलेली आहे त्याचप्रमाणे सर्व एंट्र्यांमध्ये आहेत असं तुम्हाला दिसत असेल तर नमुना नंबर 9 अहवालमध्ये वार्षिक कर मागणी वसुली यादी एकदा आपल्याला चेक करून घ्यायची आहे. ठीक आहे, तर अशी जी आहे ती माहिती चेक केली की ते याच्यामध्ये आहे हे तुम्हाला दिसत आहे. त्याच्यानंतर 9 जाऊन वार्षिक करमध्ये कर मागणी बिल नमुना नंबर 9 याच्यामध्ये करून घ्यायचं आहे. गाव निवडायचं आहे, आर्थिक वर्ष निवडून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर तारीख जी आहे ती निवडून घ्यायची आणि कर मागणी बिल तयार करावर क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला असा प्रॉब्लेम आला की रेकॉर्ड उपलब्ध नाही किंवा तांत्रिक समस्या आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक तर आपल्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, एक तर सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे किंवा साईटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे असं जर काही असल्यास तर तुम्ही थोड्या वेळानं करू शकता किंवा आता जे मी तुम्हाला स्टेप सांगितलेले आहे की मागं जायचं आणि परत 9 जाऊन जे बिल आहे ते जनरेट करायचं, तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. परंतु आतापर्यंत तरी टेक्निकल विषयी त्याच्यामध्ये काही असं माहिती इथं उपलब्ध झालेली नाही आहे. तर आपण कर मागणी बिल तयार करण्यावर क्लिक केलेलं आहे आणि त्याच्याकडे आता आपली प्रतीक्षा करा असा मेसेज आपल्यासमोर आलेला आहे. ठीक आहे, तर आता बघू कर मागणी बिल तयार केले आहे. ठीक आहे, याच्यावर आलेला आहे ऑप्शन. आता रिपोर्टवर क्लिक करायचं आहे, तर आपण रिपोर्टवर क्लिक केलेला आहे. रिपोर्ट जो आहे तो इकडे आपला जनरेट झालेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे जे आहे ते आपण रिपोर्ट ओपन करत आहोत. हे बघा, नमुना नंबर 9(5) कराची मागणी. ठीक आहे, किती नंबर आहे? मिळकत क्रमांक 7 आहे, मिळकत क्रमांक 9 आहे, मिळकत क्रमांक 8 आहे आणि मिळकत क्रमांक 10 आहे. ठीक आहे, हे 10 एंट्री आपण आत्ताच केली आणि त्याचा नमुना 9(क) म्हणजे कर मागणी जी आहे ती आपण याच्यामध्ये जनरेट केलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही 8 आणि 9 हे जनरेट करू शकता. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मला एवढंच सांगायचं होतं की तुम्ही कर मागणी कशी करू शकता, नमुना 8 रिव्हिजन कसं करायचं आहे, नमुना 9 कसा जनरेट करायचा आहे, हे सर्वच्या सर्व माहिती जी आहे त्याच्यामध्ये आपण दाखवलेली आहे. ठीक आहे, हे कर मागणी बिलाची यादी जी आहे ती तुमच्यासमोर इथं कुठं जनरेट होते ते तुम्हाला मी इथं दाखवलेली आहे. तर अशा प्रकारची जी माहिती आहे ती तुम्हाला आता आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तर हा मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच खूप महत्त्वाचा आहे, समजला असेलच. समजला नसेल तर तुम्ही खाली कमेंट करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, ज्याच्यामुळे याच्यामध्ये येत असलेले प्रॉब्लेम, टेक्निकल प्रॉब्लेम जे आहेत, जे काही समस्या आहेत ते प्रत्येकाला समजतील आणि काम करत असताना तो ती काम व्यवस्थित करेल आणि याच्यामध्ये बदलाचं कोणतंही ऑप्शन आहे परंतु ते काम करत नाही आणि डिलीटचं तर नाहीच आहे. त्याच्यामुळे काम करत असताना व्यवस्थित करा. प्रत्येक ठिकाणी आपल्या तालुक्या लेवलवर BM सर आहेत, त्यांच्याशी प्रत्येक समस्येचं चर्चा करा. त्याचबरोबर हा आमचे जे व्हिडिओ आहेत जे आम्ही डेली किंवा हप्त्यातून 2-3 मी टाकतच असतो माझं काम झाल्यानंतर, तर व्हिडिओ नक्की बघत राहा. व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण याच्यानंतरचे जेवढे काही 133 1-7 प्रमाणपत्र आहेत, पूर्ण महावनगाव असो किंवा केंद्र चालकाला ग्रामपंचायत लेवलवर काम करत असताना कोणत्याही प्रकारच्या सिस्टीम असो, ह्या सर्व प्रकारच्या विषयाची जी माहिती आहे ती आपण आता या यूट्यूब चॅनलवर शेअर करत असतो, प्रत्येकाला व्हिडिओ जनरेट करत असतो. तर त्यामुळे ते तुम्हाला उपयुक्त राहतील, उपयोगी राहतील आणि मी काम करत असताना मला काय प्रॉब्लेम येतात हे सुद्धा मी याच्यावर तुम्हाला शेअर करत असतो. तर मित्रांनो, भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एका नमुनावर किंवा दाखल्यावर माहिती घेऊन. पुढचा नमुना क्रमांक 10 कसा जनरेट करायचा हे सुद्धा आपण बघणार आहोत. 10 खूप मोठा आहे, त्यामुळे स्पेशल व्हिडिओ त्याचा बनवायचा विचार मी करत आहे. तर लवकरच मी तुमच्यासाठी नमुना क्रमांक 10 सुद्धा जनरेट करून देणार आहे. तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.